महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना स्मरून आज मी एक सामान्य शिवसैनिक तुमच्यासमोर दोन शब्द बोलतोय. आज विधानसभेच्या येणाऱ्या होऊगातल्या निवडणुकीत जे संवाद मेळावा आयोजित केला, आयोजक व्यासपीठावरील मान्यवर गोरगरिबांचे कैवारी सोलापूर नियोजन समितीचे सदस्य आदरणीय आमचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर, तसेच इतर मान्यवर, महाराष्ट्राचं इलेक्शन चालू आहे आणि गावोगावी सगळ्यात जास्त चर्चा आहे ते माढा विधानसभेची. आपल्या शेजारी पंढरपूर आहे, मोहोळ आहे, करमाळा, मार्शेळस, सगळ्यांची चर्चा न होता फक्त माढा विधानसभेची चर्चा चालू आहे का? तर भावी आमदारांची लिस्ट संपता संपेना. 8, 10, 12 कोणी पण येतं, भावी आमदार, भावी आमदार, प्रत्येक पेपरला भावी आमदार. कशामुळं? कुटुंबन कोणी यायचं, बॅनरबाजी करायची, कार्यक्रम लावायचे आणि भावी आमदार म्हणून जाहीर करायचं. जनतेची कामं फोडणार कोण? ह्यांच्या गरिबांच्या कामाच्या प्रश्नांना कोण वाचा फोडणार? हे प्रश्न बाजूला राहून हितनिस्तर राजकारणाचं गणित केलं जातं, हिशोब केला जातो. काही जणांना वाटायला लागलंय लोकसभेचे इलेक्शन झालं, काही जण आकडेवारी जुळवत आहेत, कोण तुतारीकड पळ, कोण बाणाकड पळ, कोण इकडं पळ. पण त्यांना मी एवढं सांगू इच्छितो, लोकसभेचं राजकारणामध्ये आणि विधानसभेच्या जमीन आसमानचा फरक आहे. ह्याच्या आधी पण एकाच एक निवडणूक लावायची, एकाच एक उमेदवार द्यायचा म्हणून सरांनी विचारपूर्वक एक उमेदवार दिला. आम्ही पण त्याला बहुमताने पाठिंबा दिला, सगळ्यांनी त्याला मतदान केलं आणि काही वेळ आला की त्यांनी निघून जायचं, तुतारीमध्ये जा, कुठं जाऊन परत सांगायचं की हे मतदार माझा, हे 80,000 मत माझा, हे 12,000 मत मत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आम्ही सरांच्या शब्दावरती कुठंही मतदान करतो कारण आम्हाला माहिती आहे सर्जनिर्णय देतील तो योग्य असणार 100%. त्या लोकांनी विचार केला, शरद पवारांच्या मागे गेले. आता जास्त बोलता येणार नाही मोठ्या लोकांची नावं घेऊन, पण ह्याच्या आधी पण 10 वर्षाखाली पवार साहेब खासदार केल्या माळ्यातून उभारून आलते, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लीडने निवडून गेलते. पण त्यांना निवडून गेल्यानंतर माड्यामध्ये यायला, राजभाऊ त्यांना माड्यामध्ये यायला 7 पारधी मरावे लागले, त्यावेळेस त्यांना माड्यामध्ये परत येत आलं. वडशिंगावामध्ये दुर्घटना झाली, 7 पारधीची लोक मिली, त्यावेळेस पवार साहेब माड्यामध्ये आले आणि त्या वस्तीला भेटून गेले. त्याच्यानंतर पवार साहेब माड्यामध्ये आले नाहीत. आणि आज काही लोक पवार साहेबाकडे जाऊन तिकीट मागतायत, तुतारी मागतायत. एवढं सोपं नाही, प्रत्येक गोष्टीचं गणित आणि हिशोब करूनच मतदार लोक मतदान करणार आहेत. मग त्यावेळेस कळल तुमचं मतदान किती, आमचं किती, ही आकडेवारी कशी जुळवतायत ते सर ठरवतील. आमचं एवढंच म्हण नाही सर, एकाच एक करून पण बघितलं. आता आमची इच्छा आहे सावंत परिवारातील चेहरा आमच्या समोर यावा आणि आम्ही पूर्णपणे त्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागे आम्ही काम करू. सरांनी काही नाही केलं, डीपीटीसीच्या माध्यमातून 1.5 वर्षामध्ये रस्त्यांचं जाळं पसरलंय काय काय गटामध्ये. जो येईल तो माणूस काम घेऊन जातोय. 1.5 वर्षाचा कालावधी, ज्या टायमाला सत्ता नव्हती त्या टायमाला सरांनी आपल्या लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना, समाजाला कसं सांभाळलंय आणि ते किती कठीण आहे, अवघड आहे, हे आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. 1.5 वर्षामध्ये सरांनी कामाचं जाळं पसरलंय. जर अशी सत्ता जर सरांच्या हातामध्ये दिली तर माड्या विधानसभेचं चित्र वेगळं असेल, हे मी 100% तुम्हाला खात्रीशी सांगू शकतो. ह्या माणसाने ह्या मतदारसंघातून काही कमवायचं नाही, टक्केवारीचं राजकारण करायचं नाही, कमिशनचं राजकारण करायचं नाही. हित राजकारण फक्त जनतेच्या हिताचं राजकारण करायचं, हे समाजकारण करायचं आहे. त्यांना महादेवानं त्यांना भरपूर दिलंय, ह्यातून कमवण्याची त्यांना एकही इच्छा नाही, एक रुपयाची कमी नाही. ते स्वखर्चाने सगळ्या गोष्टी करू शकतात, दानधर्म करतात, ते वेगळी गोष्ट आहे. जो कोणी ह्यांच्या समोर मागायला जाईल तो माणूस रिकाम्या हाताने कधी माघारे जात नाही, ह्यातल्या बऱ्याच लोकांनी ते अनुभवला असेल. सर असं म्हणत नाहीत माझ्यासमोर हा फटका माणूस आलाय, मी CM ला फोन लावू का, CS ला फोन लावू का, कलेक्टरला फोन लावू, सर एका मिनिटात त्या सामान्य कार्यासाठी फोन लावून त्याचं काय न्याय निवाडा करतात. पण असं म्हणत नाही ह्या माणसासाठी मी का फोन लावू. त्यांना माहिती आहे फटका आहे पण नेटका आहे.
त्याच्यामुळं सर आम्ही 100% सर तुमच्या सोबत आहोत, तुम्ही जो निर्णय घेईल आम्हाला तो मान्य राहील, एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.